नमस्कार जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील आजचा महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत की परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन या संदर्भात चांदेकर जे आहेत त्यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे आणि लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे तर नेमकं त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे हेच आपण आता पाहूयात या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आरोग्य शेवट आरोग्य सेविका यासाठी जर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट सेविका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या याच्यामध्ये आरोग्यशास्त्र इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी आणि मराठी व्याकरण या चार विषयांचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील तसंच पी डी एफ नोट्ससुद्धा त्यामध्ये मिळतील तर या ठिकाणी पहा लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे सर्वात आधी चांदेटर सर जे आहे ज्यांच्या सहीनं आपले जिल्हा परिषदेचे जी आर आत्तापर्यंत लिट आणि रद्द झालेले आहेत ते काय म्हणतात ते पहा परीक्षा ठरलेल्या कंपन्यांकडून ऑनलाईन पद्धतीने जिल्हास्तरावर होणार आहेत <coughs> विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही संबंधित कंपन्यांचे केंद्र जिल्हा स्तरावर नसले तरी त्या दिशेने काम सुरू आहे कंपन्या आपली क्षमता वाढवायला तयार असून पारदर्शक पद्धतीने परीक्षा होतील लवकरच जाहिरात प्रसिद्ध करू विड्रो चांदेटर म्हणजे परीक्षा ऑनलाईन होणार आहे यांनी आत्ता तरी स्पष्ट केलेलं आहे आणि टी सी एस किंवा आय बी पी एस या दोन्हीपैकी एक कंपनी घेणार आणि त्यांचे शेंटर वाढवले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे मंत्रिमंडळाने सुद्धा आय टी आय आणि पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये सेंटर द्यायचं मंजूर केलेलं आहे आता अजून काय माहिती दिलेली आहे ते पाहूयात आपण तर राज्यच या ठिकाणी पहा राज्य सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तर हजार पदांची भरती करण्याचे स्वप्न दाखवले जात असले तरी पोलीस भरती वगळता अन्य सर्व विभागांच्या भरत्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रखडल्याचे चित्र आहे यातील सर्वात महत्त्वाची व चार वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेची तेरा हजार पाचशे एकवीस पदांच्या भरतीची जाहिरात अद्यापही आली नसून परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कंपनीने जिल्हास्तरावर परीक्षा केंद्र नसल्याने परीक्षा घेण्यास असमर्थता दाखवत हो, दाखवत आहे संपूर्ण गोंधळात जिल्हा परिषदेसह अन्य विभागांच्या परीक्षा रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापासून स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे आघाडी सरकारच्या काळात झालेल्या पदभरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर डेरप्रकाराची प्रकरणे समोर आली पदभरतीसाठी नेमण्यात आलेल्या खाजगी कंपन्यांकडून गैरप्रकाराला प्रकाराला खटपाणी देण्यात आल्याने राज्य शासनाने अशा कंपन्यांसोबतचा करार रद्द करून टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड आणि आय बी पी एस म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँक इन पर्सनल सिलेक्शन या दोन कंपन्यांकडून एम पी एस सीच्या कक्षेबाहेरील विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या तेरा हजार पदांची भरती जिल्हा निवड समित्यांनी संबंधित कंपन्यांकडून घ्यावी असा निर्णय घेण्यात आला मात्र आता संबंधित कंपन्यांचे जिल्हा स्तरावर परीक्षा केंद्र नसल्याने त्यांनी तेथे परिषद घेण्यास नकार दिला आहे परिणामी जिल्हा परिषदेचे भरती पुन्हा एकदा रखडल्याने चित्र आहे सोबतच आरोग्य विभाग तलाठी आदी पदांच्या भरतीसंदर्भातही शासनाकडून ठोस निर्णय जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांची नाराजी आहे पहा आता रिक्त जागा कशा आहेत ते पहा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दोन लाख चव्वेचाळीस हजार पदे रिक्त आहेत विशेष म्हणजे ही आठवडेवारी डिसेंबर दोन हजार वीसपर्यंतची पर्यंतची असून त्यानंतर पदांचा अनुशेष वाढला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या सतरा लाख आहे त्यातील शासकीय विभाग आणि जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांची संख्या दहा लाख सत्तर हजार आठशे चाळीस इतकी आहे त्यापैकी आठ लाख सव्वीस हजार पदे ही भरलेली होती म्हणजेच दोन लाख चव्वेचाळीस हजार पदे ही रिक्त आहेत माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली असून यामध्ये महामंडळे या अनुदानित शाळा येथील शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश नाही पुढे पहा कंपन्यांची अडचण काय तर पारदर्शक परीक्षेसाठी शासनाने नेमलेल्या टी सी एस आणि आय बी पी एस कंपन्यांसोबत हो परीक्षेसाठी जिल्हा परिषदांकडून पत्रव्यवहार केला जात आहे मात्र जिल्हा स्तरावर कंपन्यांचे परीक्षा केंद्र नसल्याने तेथे परीक्षा घेता येणार नाही ना असे पत्र भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेला देण्यात आले अशीच अडचण दुर्गम भागातील जिल्ह्यांची आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मेन म्हणजे चांदेटर सरांनी जे सांगितलेलं आहे परीक्षा ऑनलाईनच घेणार आहोत तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा थँक्यू व्हेरी मच